सो गाइज वेलकम बैक टू द चैनल मैथिली ब्लॉग्स। आणि आज मी तुमच्यासोबत शेयर करती है माझं मॉर्निंग टू आफ्टरनून रूटीन, ते पण 8:30 to 2:00 म्हणजे सकाळी 8:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत माझं जे रूटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। ॲक्च्युली सकाळी उठल्यापासून लवकर शेअर करायला पाहिजे होतं, बट मी शूट करायची विसरून गेली आहे। आणि तर मी विचार केला की मग जेव्हापासून माझ्या डोक्यात आलं की मला आपण आज हे शूट करूया, तर तेव्हापासून मी शूट करायला सुरुवात केली। सो 8:30 to 2:00 जे माझं आफ्टरनून 2:00 जे माझं रूटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। या सगळ्यामध्ये मी काय काय करते आणि कसं मॅनेज करते एका बेबीसोबत आणि प्रेग्नंट असताना, तर ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर मला असं वाटतं की विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट स्टार्टेड। गुड मॉर्निंग गाईज, माझा दिवस तर 7 वाजता सुरू होतो, बट मी हा जो व्लॉग आहे तो 8:30 वाजल्यापासून सुरू करते आणि आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझा जो रुटीन आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी क्लिनिंग करून घेते आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी करते। सो मी इथे पहिल्यांदा क्लिनिंग करून घेते, डायनिंग टेबल जे आहे ते मी खूप वेळा साफ करते दिवसातून, कारण सकाळी उठल्या एकदा साफ केलं जातं आणि त्यानंतर ब्रेकफास्टनंतर साफ केलं जातं, लंचनंतर साफ केलं जातं आणि डिनरनंतर साफ केलं जातं, आणि मध्ये आधी अकिरा वरती बसून काही खाल्लं तिने तर तेव्हा पण साफ केलं जातं, कारण ही जी वस्तू आहे ती अशी आहे ना, काचेवर जर डाग पडले तर ते लवकर जात नाहीत, खूप त्रासदायक होतं परत जायला डाग आणि चांगलं पण नाही दिसत। सो मी डायनिंग टेबल जे आहे ते जितकं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करते। देन मी इथे जे सॉफ्ट टॉईज आहेत ते मी टी व्हीवर ठेवते नेहमी, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्लॉगमध्ये आधी पण, तर तेच मी वरती ठेवते आहे। बऱ्याचदा मी रात्रीच हे सगळं करून ठेवते, बट काल रात्री मे बी माझ्याकडून ते राहून गेले आणि अकिरा काढतेच रोज संध्याकाळी खेळायला ते, सो मी पुन्हा एकदा ते ठेवून देते आहे। आणि टी व्हीवर सॉफ्ट टॉईज तुम्ही ठेवून बघा, खूप छान वाटतं। आणि इकडे कपडे दिसत आहेत, त्या कपड्यांच्या घड्या पण घालायच्या आहेत मला, सो ते मी नंतर करेन, बट पहिल्यांदा मी झाडून पुसून घेईन सगळं। आणि बाहेर मी बाल्कनीमध्ये आत्ता जे चप्पल इकडे तिकडे पसरलेले आहेत ते पहिल्यांदा आतमध्ये ठेवते, त्यानंतर इकडे बॉक्स आलेत, काही बॉक्स आहेत ट्रायपॉडचा किंवा पार्सल जे आलेलं ते मला टाकून द्यायचं आहे। आणि इकडे मी क्लीन करते माझा सोफा, बऱ्याचदा मला रात्री वेळ मिळतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी रात्रीच करून ठेवते, कुशन जागेवर ठेवायचं किंवा सोफा साफ करायचं, त्यामुळे मला जास्त त्रासदायक नाही होत, जास्त घाण पण असत नाही। आणि त्यानंतर मी माझी बाल्कनी जी आहे ती साफ करते आहे। माझी बाल्कनी साफ करणं म्हणजे खूप भयानक आणि खूप मोठं काम आहे, कारण माझ्या घराच्या बाहेर मोठी मोठी झाडं आहेत, जांभळाचं झाड आहे आणि आंब्याचं झाड आहे, ज्याची पानं जी असतात ती डायरेक्ट माझ्या बाल्कनीमध्ये येतात। माझं जे घर आहे ते 2 BHK आहे आणि दुसरी जी रूम आहे ती बेडरूम कमी आहे आणि स्टोर रूम जास्त आहे, तर ते मी साफ करते जिथे अननेसेसरी गोष्टी, सध्या अननेसेसरी असलेल्या गोष्टी मी ठेवून दिल्या आहेत आणि अकिराची खेळणी वगैरे ठेवून दिली आहे, तर ते मी साफ करते आहे। मी क्लिनिंग जास्त तुम्हाला नाही दाखवत आहे, कारण ऑलरेडी मी सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं आहे क्लिनिंग रुटीन, किंवा यानंतर पण मी दाखवेन। आणि ही माझी बेडरूम आहे जी मी साफ करते आहे, अजून अकिरा उठलेली नाही आहे, सो मी आतमध्ये नाही घेते ट्रायपॉड किंवा कॅमेरा आणि तुम्हाला दाखवते, जस्ट मी वरवरच तुम्हाला दाखवते आणि पूर्ण घराचं क्लिनिंग जसं की मी तुम्हाला बोलले मी तुम्हाला आत्ता नाही दाखवते, या आधी दाखवलं आहे, यानंतर पण दाखवेन, बट या ब्लॉगमध्ये नाही, कारण हा ब्लॉग खूप मोठा होईल। आणि मॉपनी मग मी सगळं पुसून काढते, स्टेप बाय स्टेप करते, म्हणजे पहिल्यांदा सगळं झाडून घेते पूर्ण घर आणि त्यानंतर पूर्ण घर साफ करून घेते, जेणेकरून ते मला बरं पडतं। आणि आता एक्झॅक्टली होत आहेत 9:50, 10:10 कमी आहेत आणि आता मी जाईन किचनमध्ये मी पहिल्यांदा माझा जो ब्रेकफास्ट आहे तो करून घेईन। ओ मी इथे काहीतरी वेगळं करते, ओके, तर मी हे कालची जी भांडी होती ती मी लावते आहे,
कारण मध्ये मी भांडी लावायची डायरेक्ट धुतल्यानंतर, बट थोडंसं माझ्या ट्रॉलीजना प्रॉब्लेम व्हायला लागला. सो मी परत भांडी जी आहेत ती पूर्ण वाळेपर्यंत ठेवते त्यामध्ये आणि त्यानंतर लावते. सो इथे मी जी भांडी आहेत ती सगळी लावून घेते आहे माझ्या ट्रॉलीजमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये आल्यानंतर ते काम असतं. इनकेस रात्री जर भांडी सगळी वाळली असतील तर ते मी रात्रीच करून ठेवते. देन मी इथे ब्रेकफास्टची तयारी करते आहे आणि मी कांदा कट करते आहे आणि जे कांदा कट करण्याचा जो कटर आहे ते खूप छान आहे कारण त्यामध्ये खूप पटापट आणि भरपूर कांदे बारीक होतात, खूप टाईम वाचतो. आणि मी मध्ये मध्ये सारखी पाणी पिते आहे, तुम्हाला लक्षात येत असेल कारण मी खूप मी पाणी हल्ली पिते. मी प्रेग्नंट आहे तेव्हापासून मी थर्स्टी फील करते खूप, घसा माझा ड्राय ड्राय होतो. सो मी स्वतःला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करते मोस्ट ऑफ द टाईम. सो मी बऱ्याचदा स्वयंपाक करताना काम करताना सोबत ग्लास किंवा बॉटल ठेवते आणि अधूनमधून पाणी पितच असते. तर मी आज ब्रेकफास्टला बनवते, काल माझा भात जो होता तो शिल्लक राहिला होता तर भाताला मी फोडणी देते आणि हा ब्रेकफास्ट मला आणि अभिषेकला खूप आवडतो. नॉर्मली जसं आपण भाताला फोडणी देतो तसंच मी देते, फक्त मी त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकते त्यामुळे ते जास्त होतं. आणि तेल संपणं ही गोष्ट जी आहे ती नक्की गडबडीच्या वेळी होते आणि सकाळच्या वेळीच होते. कधीही तेल जे असतं ते बॅगमधून काढायचं किंवा कॅनमधून काढायला रात्री वगैरे नाही संपत, ते सकाळच्या गडबडीतच संपतं. नॉट इवन तेल, गॅससुद्धा असतात सकाळच्या गडबडीतच संपतो. परत आपलं जे ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की मोहरी जिरे हे पण सकाळच्या गडबडीतच संपतं आणि हा मला एक्सपिरियन्स आहे. माहिती नाही असं का होतं बट मला वाटते की यामध्ये चेंजेस आता मला करावे लागतील. थोडंसं जेव्हा संपत आलं असेल तेव्हा आधीच काढून ठेवावं लागेल मला, म्हणजे माझा जो टाईम आहे तो वाचेल. जितका टाईम मी वाचवायचा प्रयत्न करते तितकं काही ना काही गडबड होतच आहे कारण मला अकिरा उठायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात. जसं की मी नेहमी सांगते, अकिरा एकदा उठली की मग माझं जे काम असतं ते खूप डिले होतं. आणि येस ऑफकोर्स मी तिला जास्त वेळ देते बट माझी जास्त हे असतं की बाबा मी जे काम माझं जे ते अकिरा उठायच्या आधी फटाफट आवरून घ्यावं कारण दोन्ही माझी प्रायोरिटी आहे. अकिराही प्रायोरिटी आहे, कामही माझं झालं पाहिजे हे दोन्ही मला वाटतं. सो आमचा जो ब्रेकफास्ट असतो तो असाच असतो, जसं की आज फोडणीचा भात आहे किंवा उपमा असेल, शिरा असेल, पोहे असेल, जे काही असेल त्याच्यासोबत मी फ्रूट्स घेते, फ्रूट्स कट करून घेते किंवा सोलून घेते. आता इथं संत्रा आहे तर मी सोलून फ्रीजमध्ये ठेवते आहे, ते थंड होईल जोपर्यंत आम्ही ब्रेकफास्ट करू. मी ब्रेकफास्ट बनवते, फ्रूट्स असतील, मी ज्यूस शक्यतो करत नाही, एक दोन तास केला होता. फ्रूट्सच आम्ही तसेच्या तसे खातो. फ्रूट्स हे जे आहेत ते मी सोलून फ्रीजमध्ये ठेवेन आणि ब्रेकफास्ट जसा माझा बनवून होईल तसं मी अभिषेकला उठवते आणि अभिषेकला उठवून मी आंघोळीला जाते. मग माझी आंघोळ होईपर्यंत अभिषेक उठतो, ब्रश वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग आम्ही एकत्र ब्रेकफास्ट करतो. आमचा लंचचा काही भरोसा नसतो, आम्ही लंच डिनर एकत्र आमचं ऑलमोस्ट होत नाही. सो आम्ही ॲटलिस्ट ब्रेकफास्ट लवकर करण्याचा ट्राय करतो. आणि इथे मी सगळं खिडक्या वगैरे ओपन करते आहे कारण अकिरा उठली आहे आणि माझ्या घराच्या शेजारी जे घर आहे तिथे खूप मांजरं वगैरे असतात आणि अकिराला खूप आवडतं. सो ते ती बघत बसते, त्यांच्याशी बोलत बसते आणि ती जी शेजारी मुलगी राहते तिची पण तिचीच ती मांजर आहेत. सो ती पण अकिराशी तिथून गप्पा मारत असते. इकडे मी माझं स्किनकेअर करते आहे, फार काही नाही मी करत, जस्ट मी मॉइश्चरायझर लावते आहे सध्या. आणि इथे मी माझे केस ब्रशने विंचरते कारण ब्रशने केस तुटत नाहीत आणि मेन म्हणजे गळत पण नाहीत. मी ब्रशने केस विंचरायला लागल्यापासून माझे जे केस आहेत ते गळणं पण कमी झालं आहे, माहिती नाही एक्झॅक्टली कशामुळं, बट ब्रश वापरते तेव्हापासून मला जाणवते. आणि ते येस इथं मी माझी सगळी तयारी करते आणि असं तयार झालं व्यवस्थित की छान वाटतं, फ्रेश वाटतं. अदरवाईज केस टांगलेले आणि काही न आवरणं मग ते डल दिवस वाटतो मला.
त्यानंतर मी इथे अकिराचं ब्रश करवते. अकिरा खूप त्रास देते अशी खाली वगैरे बसून ब्रश करायला, बट आता तिला मी एक छान आयडिया काढली आहे. मी चेअर घेते, चेअरवर तिला उभी करते, ती स्वतःला आरशामध्ये बघून ब्रश करत असते, तरीसुद्धा ती मला इथे दमवते, खूप जास्त दमवते. तिला स्वतःला सगळं करायचं असतं, स्वतःचं स्वतःला पाणी घ्यायचं असतं, स्वतःचं स्वतः दात धुवायचे असतात, घासायचे असतात. तर मी आत्ता तिचं दात वगैरे घासलेत आणि तिला शिकवती आहे अजून एक्झॅक्टली कसं काय, अजून तर तिला येणारच नाही, अजून ती खूप छोटी आहे. बट येस, मुली मुळताच शहाणे असतात आणि तिला पण येतं आहे हे सगळं, लवकर शिकती आहे ती. त्यानंतर आम्ही इथे आता ब्रेकफास्ट करतो आहे. मी ब्रेकफास्ट सगळं आणून ठेवते आहे. मी मला पाणी, जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला पाणी लागतं कंटिन्युअस प्यायला, मी खूप थर्स्टी फील करते हल्ली, त्यामुळे मी पाणी सोबत ठेवते आणि असंही मी पाणी पिते. मी एकच ग्लास पाणी घेऊन आली आहे कारण अभिषेक जेवताना खाताना काहीही पाणी पित नाही. अभिषेक आणि अभिषेकची मम्मी दोघेही जेवताना काहीही खाताना पाणी पित नाहीत, ते लोक अर्धा तासानंतर पाणी पितात खाऊन झाल्यानंतर. आणि मी इकडे अभिषेकला ओरडती आहे की मी एवढं आणून ठेवलं आहे, ॲटलीस्ट फ्रूट्स तरी तू आण. तो मला विचारत होता की फ्रूट्स कुठे आहेत, मग मी त्याला ओरडते की मी आणून ठेवलं, मी बनवलं, मी आणून ठेवलं, तू फ्रूट्स तरी आण. आणि मग तो जाऊन त्यांनी फ्रूट्स घेऊन आला आहे आता. आणि इथे आम्ही टी व्ही बघत, आमचं एक सिरियल आहे फेवरेट जे आम्ही ब्रेकफास्ट करताना बघतो, ते बघत आम्ही इकडे ब्रेकफास्ट करतो आहे आमचं. आणि अकिरा खेळते इकडे तिकडे. अकिराला मी ब्रेकफास्ट थोडा उशिरा देते, हे तिला भूक लागली तर मी तिला देते, अदरवाईज मी ती मागितलं तरच मी तिला देते, अदरवाईज नाही देत. कारण ती उठल्या मी पहिल्यांदा तिला पाणी आणि दूध दोन्ही देते. सो ब्रश करायच्या आधी बेडवर असतानाच, बेड टी असतो तसं बेड मिल्क अकिराचं असतं, सो त्यामुळे ते फुल होऊन जाते. आणि त्यानंतर मी डिरेक्टली तिला छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या खायला देते, जसं की तिला काही आवडतं, बिस्किट आवडतं किंवा स्टिक्स आवडतात ते देते. आणि त्यानंतर मी डिरेक्टली तिला जेवणच देते. शक्यतो ती पोहे उपमा असं काही खात नाही, तरीही मी तर तिला देण्याचा प्रयत्न करते, बट मॅडमना नाही खायचे कारण मॅडमची खूप हल्ली नाटकं चाललेली आहेत आणि पप्पांच्यासोबत पण मस्ती सुरू आहे, डान्स वगैरे दोघांचं सुरू आहे काहीतरी. आमचं इकडे ब्रेकफास्ट झालेलं आहे, मी सगळं आतमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि अभिषेक काहीतरी स्टिक्स कसल्या तरी खातो आहे, आता मला आठवत पण नाही आहे तो काय खातो आहे ते. आणि अकिराला मी थोडेसे फ्रूट्स दिले होते, सो तिला मी पाणी आणायला गेले होते आणि आता तिला मी पाणी देते. तर इथं मी साफ करून घेते, जसं की मी तुम्हाला म्हटलं की डायनिंग टेबल हे नेहमी क्लीन मला आवडतं. डायनिंग टेबल असेल, टीपॉय असेल, आता माझ्याकडे तर टीपॉय नाही आहे कारण खूप अडचण होईल म्हणून आम्ही टीपॉय नाही घेतला आहे. तर डायनिंग टेबल ब्रेकफास्टनंतर, म्हणजे सकाळपासून या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय मी दुसऱ्यांदा माझं डायनिंग टेबल जे आहे ते साफ करून घेते आहे. आणि तर येस, आता ऑलमोस्ट माझं हे झालेलं आहे ब्रेकफास्ट आणि सकाळच्या सगळ्या गोष्टी. आणि आता वाजतात सकाळचे 11:50 झालेले आहेत. आणि आता मी यानंतर अकिराला आंघोळ घालून घेईन. अकिराला मी आंघोळ घालून घेतली आणि तिला मी हाय करायला सांगते, ती पण हाय करते सगळ्यांना. आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये, जिथं की खूप जास्त भांडी पडलेली आहेत आणि खूप पसारा सगळा झालेला आहे. अभिषेक मला नेहमी ओरडतो की तू स्वतः खूप भांडी काढते आणि नंतर तुलाच घासायची असतात, बट मी माझी ती सवयच जात नाही आहे, मी नाहीच करू शकत कमी भांड्यांमध्ये, कसं करतात मला समजतच नाही. आणि इथे आता सिलेंडर वाला सिलेंडर घेऊन आला, माझा सिलेंडर संपला होता आणि तो डायरेक्ट माझ्या किचनमध्ये आला आहे कारण अभिषेक आंघोळीला गेला होता त्यावेळेला. आणि हे तसं खूप रिस्की आहे असं एखाद्याला आतमध्ये घेणं, बट अभिषेक घरात होता, बाथरूममध्येच होता, म्हणूनच मी त्यांना सांगितलं आणि मला आतमध्ये घ्यावं लागलं कारण हा जो माझा दुसरा जो सिलेंडर आहे तो मी बाहेर ठेवला नव्हता किंवा अभिषेकनी बाहेर ठेवला नव्हता, सो मला त्यांना किचनपर्यंत आणावं लागलं. हे तसं रिस्की आहे, असं नाही की मी सगळ्या लोकांवर डाऊट घेते आहे किंवा तुम्हाला सांगते आहे, बट आपण एकटं असताना थोडी इतकी तर प्रिकॉशन घेतली पाहिजे जर तुम्ही एकटे असाल तर, कारण हे खूप बेसिक आहे की कोणाला आपल्या किचनपर्यंत घरात आतपर्यंत न येऊन देणं. आणि त्यानंतर मी लंच प्रिपरेशनला इकडे लागलेली आहे. मी इकडे पीठ मळून घेते आहे, सगळ्यात
न आवडणारं काम आहे माझं. पीठ मळून झालं की मला अर्ध काम झाल्यासारखं वाटतं. अँड येस, जसं की मी तुम्हाला सांगितलं, सकाळच्या वेळी सगळं संपतं. माझी हळद संपलेली आहे जी मी माझ्या स्पाईस बॉक्स मध्ये किंवा स्पाईसच्या त्या डब्यामध्ये काढते आहे. आणि हे सगळं खरंच सकाळच्या गडबडीमध्ये होतं. पाणी तर आहेच माझं माझ्या सोबतीला. मी कंटिन्यू मी सकाळी ब्रेकफास्टपासून लंच होईपर्यंत मला वाटते 8 ते 10 ग्लास पाणी पित असेल. तर इथे हा जो व्लॉग आहे जो मी खूप आधी शूट केला आहे आणि मला आठवत नाही आहे मी कोणती भाजी बनवली होती, सो मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे आत्ता व्हॉइस ओवर देताना. बट इथे मी रोज माझ्याकडे एक भाजी आणि डाळीची आमटी बनते. सो इकडे डाळ मी काढलेली आहे आणि शिजलेली, तर मी त्याची आमटी बनवते आहे. भाजी कुठली बनवली होती त्या दिवशी मला नाही आठवत आहे. आणि इकडे मी डाळ बाजूला काढून ठेवते अकिरासाठी, कारण अकिरा तिखट नाही खात. ती डाळ भात लोणचं आणि तूप मीठ असं सगळं खाते. आणि इकडे मी आमटी फोडणी देते आहे. माझ्याकडे एक वेळ भाजी नसेल तर, म्हणजे मला स्वतःला एक वेळ भाजी नसेल तर चालतं, बट डाळीची आमटी पाहिजे. बट अभिषेकचं अगदी उलटं आहे, त्याला आमटी नसेल तरी काही फरक पडत नाही, बट सुकी भाजी पाहिजे. बट ह्या दोन्हीमुळे होतं काय, माझ्याकडे रोजच्या रोज दोन्ही गोष्टी होतात. माझ्यासाठी आमटी आणि अभिषेकसाठी भाजी ही बनवलीच जाते. आता मी चपाती करायला घेते. मी ॲक्च्युली गरम गरम चपाती करायची आधी, जेवायला बसायच्या आधी. बट हल्ली प्रेग्नंट आहे तेव्हापासून मी नाही त्यातच हे करत, कारण मला वेळ लागतो थोडंसं व्हायला आणि दमायला होतं, गरम होतं खूप जास्त. सो मी सगळ्या स्वयंपाकासोबतच चपाती करून घेते. आणि थोडीशी मी जे पीठ असतं ते जास्त मळलं आहे, कारण मला ते आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी मी 2 वेळा 3 वेळा यूज करते ते होईल मला, म्हणून मी थोडंसं जास्त मळलेलं होतं. आणि ते आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि सगळ्यानंतर अर्ध्या तासाच्या स्वयंपाकानंतर आता एवढा पसारा झालेला आहे. आणि येस, त्यानंतर मी हे एवढं सगळ्यात सुंदर क्लीन केलेलं आहे आणि ऑलमोस्ट माझं काम झालेलं आहे. आणि आता दुपारचे किती वाजत आहेत मी तुम्हाला दाखवते. दुपारचे वाजत आहेत 2 आणि माझं सगळं झालेलं आहे आता आवरून. मी आता मस्त झोपणार आहे. तर हे होतं माझं सकाळी 8:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंतचं मॉर्निंग प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. आणि हे सगळं मॅनेज करताना माझी खूप जास्त दमछाक होते, बट येस तरीही मी ट्राय करते मॅनेज करण्याचं सगळं. आणि येस, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि लाईक करायला विसरू नका हा ब्लॉग. आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, आता मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू ऑल. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की याचा जो इंट्रो आहे आणि हे क्लोजिंग आहे, म्हणजे मी आत्ता जे तुमच्याशी बोलते आहे आणि या ब्लॉगच्या सुरुवातीला जे बोलले ते मी जस्ट वेगळं शूट केलं आहे, कारण माझ्या डोक्यामध्ये ब्लॉग वेगळा शूट करायचं होतं आणि झालं अचानक वेगळं. सो मी हे वेगळं शूट करते नंतर शूट करते आहे ॲक्च्युली. सो प्लीज समजून घ्या. आणि जे 8:30 to 2 o'clock मी जे दाखवलेलं आहे रुटीन, ते माझं पूर्ण एका दिवशी शूट केलेलं आहे. मी आत्ताचा फक्त जो इंट्रोडक्शन आणि आता हे क्लोजिंग आहे ते मी नंतर शूट करते. सो आता मी तुम्हाला टाटा बाय करते. पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव यू ऑल.